लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे मित्रासोबत गोदावरी नदीतील गांधी तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या एका सतरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सहर्ष राजेंद्र भालेराव असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे सतरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे सहर्षी भालेराव हा शुक्रवारी त्याच्या चार ते पाच मित्रांसोबत पंचवटीत असलेल्या रा, रामकुंड इथं आला होता दुपारी भालेराव आणि त्याचे मित्र गोदावरी नदीवरील गांधी तलाव येथे पोहण्यासाठी उतरले मात्र नदीला पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू होता यावेळी वाहते पाणी असल्याने भालेराव आणि त्याच्यासह अन्य एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्यामुळे दोघं जण पाण्यात बुडाले यावेळी सहर्ष सोबत असलेल्या एकाला पाण्याबाहेर सुखरूप काढण्यात यश आलं मात्र यावेळी दुर्दैवाने सहर्ष भालेराव हा पाण्यात बुडाला पाण्याबाहेर न आल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा पाण्यात शोध घेतला मात्र तो आढळून न आल्याने यावेळी तात्काळ जीवनरक्षक दला मारून याला जवानांनी तलावात उड्या काढले त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखलही करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले सतरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने भालेराव परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान या घटनेत मृत्यू पावलेला सहर्ष भालेराव हा के टी केटीआयच्या महाविद्यालयातील बारावी विज्ञान विभागात शिक्षण घेत होता त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती पुढे वैद्यकीय क्षेत्रात भरारी घेण्याचे त्याचे स्वप्न होते परंतु या दुर्दैवी घटनेने त्याचे स्वप्न अपुरेच राहिले पोहण्याचा छंद जोपासणे नाशिकमधील एका सतरा वर्षीय मुलाला महाघात पडले आहे त्याला थेट आपला जीवच गमवावा लागला आहे या घटनेने आता सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते संजय परमार नाशिक न्यूज पंचवटी